नमस्कार, 6 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा. संपर्क 86 69 07 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78. धन्यवाद. गुरुवारी यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 7 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून झाली 460. ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचे घरी जाऊन घेतले स्वॅब. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून सकारात्मक सुरुवात. किनगाव चुंचाळे रस्त्यावरील पुलाचा भराव खचला, दुरुस्तीची मागणी. तरुणाची लग्नाकरिता मुलगी देतो सांगत 1 लाखात फसवणूक करणाऱ्या नववधूसह तिघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. यावल शहरात साजरा केला जाणारा जागतिक आदिवासी दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द. शहरातील मेन रोडावर असलेल्या IDBI बँकेतील सांडपाणी रस्त्यावर. आळगाव संत कुटिया येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचा दिसला उत्साह. आमोदा गावात देखील श्रीराम मंदिरात मंदिर भूमिपूजनचा उत्साह शिगेला. श्रीराम भक्तांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा. फैजपूर शहरात देखील दिसला श्रीराम मंदिर भूमिपूजनचा उत्साह. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये घरातच राम भक्तांनी साजरा केला हा आनंदी क्षण. यावलला रात्री ठिकठिकाणी दिवे लावून मंदिरात सजावट करून आनंदोत्सव केला साजरा. शहरातील महाजन गल्लीत विठ्ठल मंदिरात देखील श्रीराम मंदिर भूमिपूजन निमित्त महाआरती उत्साहात. तर श्री स्वामीनारायण गुरुकुलचे संस्थाध्यक्ष तथा संस्कृत वेद व्याकरणाचार्य परमपूज्य शास्त्री भक्तिप्रकाशदासजी महाराज यांचा अवतरण दिन उत्साहात साजरा. नमस्कार, मी शीला तायडे. यावल शहरात नावारूपाला आलेली सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम होतात, जसे समर कॅम्प, सेल्ड बेन्स, वृक्षारोपण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी MTS स्कॉलरशिप परीक्षा घेतो, त्यात राज्य पातळीवर विद्यार्थी झळकताना दिसून येतात. शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सुविधा दिली आहे, तर त्वरा करा, आजच भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. गुरुवारी तालुक्यात कोरोनाचे नवीन 7 रुग्ण आढळून आले असून यात यावल शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. तेव्हा आता तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 460 झाली आहे. गुरुवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय व कोविड केअर सेंटर फैजपूर येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार यावल शहरातील सुंदरनगरी भागात एकाच कुटुंबातील पती पत्नी वय 52 वर्ष व 48 वर्ष हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर ग्रामीण भागात बामनोद येथे 28 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला होता. तसेच डोणगाव येथील 31 वर्षीय महिला तर आमोदा गावातील 42 वर्षीय इसम, 13 वर्षाचा मुलगा व 40 वर्षीय महिला असे 3 जण आमोदा गावातून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तेव्हा अशा पद्धतीने यावल तालुक्यात गुरुवारी 7 रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णसंख्या 460 पोहोचली आहे. यात यावल शहरातील 62 रुग्ण, फैजपूर शहरातील 73 रुग्ण तर ग्रामीण भागातील 325 रुग्ण असे 460 रुग्ण तालुक्यात झाले आहे. तर फैजपूर शहरवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यातील फैजपूर शहरात आजवर 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते, तर त्यातील 66 जणांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहे. उपचारादरम्यान 7 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर आजच्या तारखेत
यावल तालुक्यातील फैजपूर शहरात एकही कोरोनाचा ॲक्टिव्ह रुग्ण नसून फैजपूर शहर हे कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची कोरोना तपासणीकरिता थेट त्यांच्या घरी जाऊन प्रथमच एक अँटीजेन टेस्टचा उपक्रम किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून राबवण्यात आला. किनगाव व दोनगाव या दोन गावातून त्यांनी 49 जणांचे स्वॅब घेतले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून थेट घरी जाऊन स्वॅब घेत ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न केला असून त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी स्वतः आपल्या प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांचे घरी जाऊन स्वॅब घेतले. यात शासनाचा आणि रुग्णांचा फायदा कसा होईल हे त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एक बैठकीत त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की जर आपण प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जाऊन नागरिकांची हायरिक्स व लोरिक्स व्यक्तींची त्यांच्या घरी जाऊन जर स्वॅब घेतले तर या सर्व लोकांना एकत्रित करून कोविड सेंटरला आणणे, नंतर त्या ठिकाणी त्यांची नाश्त्याची राहण्याची व्यवस्था करणे व नंतर स्वॅब घेऊन रिपोर्ट आल्यानंतर परत पाठवणे हे थोडे जिकरीचे होईल व यामध्ये खूप वेळ, वाहनाचा खर्च आणि इतर खर्च वाढेल. म्हणून जर आपण प्रतिबंधित क्षेत्रात ग्रामीण भागात नागरिकांच्या घरी जाऊन स्वॅब घेतला तर ते अधिक फायद्याचे होईल. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अनुमती दिल्यानंतर त्यांनी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून त्याची सुरुवात केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत वराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अरुण निंबाळे, उषा पाटील, प्रिया पाटील, निलेश पाटील, के जी इंगळे, रज्जाक देशपांडे, कुर्बान तळवी, विनायक किरंगेसह आशा सेविकांच्या मदतीने त्यांनी दोनगाव व किनगाव बुद्रुक या गावातील प्रतिबंधित क्षेत्रात 28 जणांचा, किनगावात स्वॅब तर दोनगावात 21 जणांचा, असे दोन गाव मिळून 49 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात दोनगाव येथील 31 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली. तेव्हा त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं जिल्हा परिषदच्या सदस्य अरुणादाई पाटील, आरजी नाना पाटील आदींनी कौतुक केलं आहे. ते वेगळे वाटत नाही, सहज साईज आणायची सारखेच आहेत सर्व जे आता आलेले. ते बसायला मॅडमला ठेवा ना, ते बॉक्स में टाका. हाँ म्हणे आपल्याकडे म्हटलं फिरता आपल्याकडे बी बघ म्हणे आपल्याकडे येता नाही म्हटलं आपल्याकडे बी फिरता बरं. डस्टबिन जीप पूर्ण बाहेर काढा बा करा आणि मोठा वरती मान करा थोडी बस थोडी वरती जीप बाहेर काढा ना मला जमणार नाही थांबा जीप आहे का चला भीती वाटत होती का? भीती वाटत होती. भीती दुसरं सांगा.
पुढचं घ्या ज्ञानेश्वर काशीनाथ महाजन तालुक्यातील चुंचाळे किनगाव दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे तेव्हा या रस्त्यावर तीन ठिकाणी नवीन पूल देखील बांधण्यात आले आहे तेव्हा नव्याने बांधण्यात आलेल्या या पुलावर टाकण्यात आलेला भराव हा खचला आहे देव्हा एकूणच सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशीची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एक निवेदन दिले आहे भीम आर्मी यांच्याकडून गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेल्या निवेदनानुसार किनगाव ते चुंचाळे रस्त्यावर काही दिवसांपूर्वी तीन पुलांचे बांधकाम करण्यात आले होते व सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम देखील सुरू आहे तेव्हा नुकतेच बांधण्यात आलेले पूल व त्यांच्या बाजूला टाकण्यात आलेला भराव हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं त्यांनी आरोप केला असून पुलाचे काही भाग काही ठिकाणी खचले आहे तेव्हा संबंधित ठेकेदाराकडून त्या ठिकाणी फक्त मुरुमाचा भराव टाकून तो खड्डा बुजण्यात आला आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पुलाचा उर्वरित भाग देखील खचू शकतो त्यामुळे मोठा अपघात या ठिकाणी घडून कोणाचा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे याची चौकशी करून चांगल्या प्रतीचे काम करण्यात यावे खचलेल्या पुलांची दुरुस्ती करावी अशी मागणीचं निवेदन भीम आर्मीचे जिल्हा सचिव सुप्रू सदाशिव यांनी केले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव व तहसील कार्यालय यावल त्याचबरोबर विभाग मंत्री जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना कॉपीराईट द्या की चुंचाळे ते किनगाव रस्ता जे बांधकाम झालेलं आहे पुलांचे ते तीन पुलं झालेले आहेत तरी त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो पूल आहे ते निष्कृत दर्जाचे आहे व तिथे खड्डा पडलेला आहे आणि ते काम खचलेलं आहे तर त्याचा लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ही आपल्याकडे मागणी आहे लग्नाचे आमिष दाखवत दलालामार्फत 1,00,000 रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नवरी मुलीसह दलाल व त्याच्या पत्नीस यावल न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील इतर काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे चिंचोली तालुका यावल येथील उमेश प्रल्हाद पाटील वय 37 यांच्याकडून लग्न करण्यासाठी नवरी मिळवून देतो म्हणून मुलीकडील लोकांना 1,00,000 रुपये द्यायला लावले व ऐन लग्नाच्या वेळी नवरी मुलीने लग्नास नकार देत फरार होण्याच्या बेतात असलेल्या नवरी मुलगी शुभांगी तुकाराम नागरे दलाल रवींद्र बाळू कुऱ्हाळे व त्यांची पत्नी सोनाली रवींद्र कुऱ्हाळे या तिघांना यावल पोलिसांच्या स्वाधीन फिर्यादींनी दिले होते तसेच त्यांच्यासह इतर 2 अशा 5 जणांविरुद्ध यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या अटक असलेल्या तिघांना बुधवारी येथील प्रथम वर्ग न्यायालयात न्यायाधीश डी जी जगताप यांच्यासमोर हजर केले असता या तिघांना येत्या 9 ऑगस्टपर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार राजेश वाडे करीत आहे तर इतर आरोपींच्या शोधात आता पोलीस लागले आहेत
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा जागतिक आदिवासी दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम यावल कार्यालयाच्या वतीने रद्द करण्यात आला आहे. तेव्हा आदिवासी बांधवांनी घरीच आदिवासी जागतिक दिन साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून कार्यालयाच्या वतीने होणारा सामूहिक कार्यक्रम ऐवजी कार्यालयातच प्रतिमा पूजन केली जाणार आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत राज्यात कोविड-19 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनादेशानुसार एकत्रित जमण्यावर सामूहिक कार्यक्रम करण्यावर मर्यादा आहेत. सदर बाब विचारात घेता या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन राज्य शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन अत्यंत साध्या पद्धतीने कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील आदिवासी बंधू भगिनींनी आपण राहत असलेल्या ठिकाणीच जागतिक आदिवासी दिन साजरा करावा. सामाजिक संघटना व संस्था, शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी देखील शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून हा दिवस आपल्या कार्यालयात साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे यांनी केले आहे. शहरातील मेन रोडवर असलेल्या IDBI बँकेतील सांडपाणी आता थेट रस्त्यावर आले आहे. तेव्हा रस्त्यावर आलेले हे पाणी रहदारीस अडथळा निर्माण करून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात मेन रोडावर IDBI बँक आहे. या बँकेतील सांडपाणी आता रस्त्यावर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी व या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांमधून पायी जाणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. इतलं दुर्लक्ष आहे, दुर्लक्ष आहे. पाण्यात शुद्ध पाणी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूषित पाणी होत आहे. AC बाथरूम त्याची पाणी सुटलेल्या बॉलमध्ये दिसत आहे छायाचित्र. तालुक्यात श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह बुधवारी दिवसभर तर दिसलाच, रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी दीपक लावून रोषणाई करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत महंतांच्या उपस्थितीमध्ये अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन झाले. त्याचा उत्साह आळगाव येथील संत कुटिया मनुदेवी रोड येथे दिसला. या ठिकाणी परमपूजनीय श्री देवगोपालजी महाराज शास्त्री यांनी तबला वादन केले तर संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी ऑर्गन व संगीतद्वारे नामजप केला. आनंद गुढीचे पूजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी धुळे जिल्ह्यातील गरताळे येथील हरिभक्त पारायण श्री हनुमंत महाराज यांच्यासोबत इतर भाविक भक्तगणसुद्धा उपस्थित होते. जय हो. ओम प्राण र
रामाय नमः ॐ राम रामाय नमः श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ॐ राम रामाय नमः ॐ राम रामाय नमः झाले राम राज्य काय उण्या म्हासी धरणीधरी पीक गायी ओढल्या म्हशी या संतप्तीप्रमाणे खऱ्या रामराज्याची सुरुवात आज 5 ऑगस्ट 2020 पासून सुरुवात होत आहे. आमोदे येथील श्रीराम मंदिरात देखील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह दिसला. लॉकडाऊन व फैजपूर पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. आमोदे येथील पुजारी व परमपूज्य महंत व राष्ट्रीय हिंदू सनातन धर्म संघटन मंत्री कन्हैयादाजी महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल आणि राम मंदिर ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्साहात भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते व श्रीराम भक्तांनी या ठिकाणी रोषणाई करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सचिन चौधरी, तेजस पाटील, योगेश पाटील, दुर्गेश चौधरी, निखिल पाटील, भुवनेश्वर बैरागी, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उमेश पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. फैजपूर शहरात देखील महाराष्ट्र राज्याचे ग्राहक संरक्षण फाउंडेशनचे महासचिव निलेश आमोदेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपल्या घरातच प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला हार घालून पिळे वाटून अयोध्या येथील भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा केला. यावेळी त्यांच्या पत्नी ममता आमोदेकर, वडील हरिभाऊ आमोदेकर, भाऊ रमेश इंगळे, वहिनी मोहिनी इंगळे, आजोबा मधुकर इंगळे सह आदींची उपस्थिती होती. ठेवताना
आज आपल्या भारत देशावरचं खूप मोठं आनंदाचा दिवस आहे. बऱ्याच वर्षापासून आपण ज्या वेळेची कालावधीचा वेळ बघत होतो ती वेळ आज आली आहे. आज जणू भारत देशामध्ये दिवाळी साजरी होते आहे, पण कोरोना सारखं महामारीचं संकट आपल्या देशावर असल्यामुळे कलेक्टरच्या आदेशानुसार मी माझ्या घरातच रामाच्या प्रतिमेचं पूजन करून हा सोहळा साजरा करत आहे. आणि माझ्या कॉलनीतले लोक मी जमवणार होतो, पण डीवायएसपी साहेबांशी माझं बोलणं झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की धार्मिक स्थळांवरती 5 लोकांपेक्षा जास्त लोक जमा नाही झाले पाहिजे. कोरोना सारखं संकट अजून आपल्याकडचं गेलं नाहीये. काही भागामध्ये मंदिर धर्मस्थळ या ठिकाणी शिथिलता मिळाली नाहीये, त्यामुळे रामाच्या प्रभूचरणाचं आज भूमिपूजन झालं. हे संकट सुद्धा आपल्या देशावरचं लवकरच जाईल यासाठी सगळं मी रामाकडे टाकत आहे. आणि आपलं मंदिर जे स्वप्न आपलं पूर्ण झालं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या आदेशांमुळे कोर्टाच्या निकालांमुळे जे आपल्या देशात आनंदाचं वातावरण आज झालंय त्या सर्वांचं मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराज. असं एकदा गेलो खाली तालुक्यातील अंजाळे येथे टायगर ग्रुपच्या वतीने देखील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा उत्सव साजरा करण्यात आला. अंजाळे गावातील हबप जगन्नाथ महाराज समाधी मंदिर अंजाळे येथे गुरुवर्य जगन्नाथ महाराज यांचे गादीपती हबप गुरुवर्य धनराज महाराज अंजाळेकर यांच्या हस्ते दिवे लावण्यात आले. मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन सचिन सपकाळे, निलेश कोळी, मुकेश सोनवणे, हर्षल मोरे, तुषार पवार, भैया पवार, सचिन सोनवणे, मयूर सोनवणे सह समस्त टायगर ग्रुप अंजाळेकर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावल शहरात देखील ठिकठिकाणी दिवे लावून सजावट करून श्री राम जन्मभूमीत मंदिर भूमिपूजनचा उत्सव साजरा करण्यात आला. शहरात न्यू एकता मित्र मंडळ कडून महाजन गल्लीत दिवे लावून हा उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी श्रीरामाचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करून श्रीराम भक्तांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील कोळेश्वर राम मंदिरामध्ये देखील सजावट करण्यात आली होती व विविध प्रकारची रोषणाई करून ती रोषणाई लक्षवेधी ठरली. शहरातील कोळेश्वर राम मंदिरामध्ये राहुल कोळी, विशाल सावकारे, राजेंद्र चौहान, सागर बारी, प्रद्युम्न दुसाने यांनी मंदिरात दिवे लावून सुंदर अशी सजावट केली, ती लक्षवेधी ठरली होती. तेव्हा श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी करण्यात आलेली ही सजावट लक्षवेधी तर ठरलीच ठरली. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्यांनी श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
शहरातील माजन गल्लीतील विठ्ठल मंदिरात देखील श्रीराम मंदिर भूमिपूजन निमित्त महाआरतीचा कार्यक्रम सायंकाळी घेण्यात आला. या ठिकाणी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे सह प्रगतशील शेतकरी प्रमोदभाऊ नेमाळे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली. या महाआरतीला परिसरातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती. या ठिकाणी आलेल्या सर्व श्रीराम भक्तांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. जलक्रांती थेंब अमृताचा उपक्रमाचे मुख्य आधारस्तंभ तसेच स्वामीनारायण गुरुकुलचे संस्थाध्यक्ष तथा संस्कृत वेद व्याकरणाचार्य परमपूज्य शास्त्री भक्तिप्रगादाजी महाराज यांचा अवतरण दिन आज गुरुकुल परिवारात साध्या पद्धतीने व सोशल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, विश्वस्त पी डी पाटील, दीपक भगत, प्राचार्य संजय वाघुडे, पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सावदा येथील माजी नगरसेवक लाला चौधरी, दत्त ठिबकचे जितेंद्रभाऊ पवार, अमोल हरिभाऊ जावळे, सेवानिवृत्त तलाटी पी डी पाटील, पत्रकार संजयभाऊ सराफ, राजू भारंबे, वासुदेव सरोदे, तेजेंद्र चौधरी, चेतन चौधरी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शास्त्रीजींची भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ देऊन वाढदिवस निमित्त अभिष्टचिंतन केलं व एक छोटेखानी कार्यक्रम त्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला. Thank you.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.